छत्रपती शाहू महाराजांच्या जनघराण्याचे वंशज श्री छत्रपती शाहू उद्योग समूहाचे समरजीत सिंग घाडगे यांनी अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला. त्यामुळे कागलसह सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील समीकरण बदलल्याचे चिन्ह आहेत. पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या उच्च शिक्षित घाडगेंना भाजपपासून तोडून पवार यांनी मोठी खेळी केली. हा उपमेय कागलच्या आकड्यात उतरवून मुश्रीफांचा पाडाव करण्याचा पवारांचा डाव आहे. त्याकरता पवार यांनी पॉवरफुल प्लॅन आखल्याची चर्चा आहे. कोल्हापुरातील राजकारण, कागलची समीकरणं, समरजीत सिंग घाडगे यांचं वलय व पवारांची विवेचना याचा घेतलेला बोलबिंदासनी हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे, तो येथील राजकीय उलथापालथीमुळं. एकेकाळचे पवारांचे विश्वासू व राज्याचे आत्ताचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ हे कागलचे प्रतिनिधित्व करतात. आजीदादांनी राष्ट्रवादीत फूट घडवली आणि चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या मुश्रीफांनी दहा गटात जाणे पसंत केले. राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यानंतर मुश्रीफ सेफ झाले. मात्र या बदलत्या स्थितीमुळे भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी करणाऱ्या समरजीत घाडगेंची कोंडी झाली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून घाडगे ओळखले जायचे. फडणवीस यांनी त्यांना उमेदवारीचा शब्द सुद्धा दिला असल्याचं सांगितलं जायचं. परंतु ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याची असल्याने पेच निर्माण झाला. कागलमधील ही स्थिती पवारांनी बरोबर हेरली व फासे टाकले. त्यानंतर शरद पवार व समरजीत घाडगे यांची भेट झाली. अखेर मंगळवारी म्हणजे कालच कागलमधील कैबी चौकात जोरदार शक्ती प्रदर्शन करत घाडगे यांनी तुतारी हाती घेतली. आता विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी हा तरुण नेता सज्ज झालाय. स्वच्छ प्रतिमा तसेच तरुण व आश्वासक चेहरा हे त्यांचं मोठं बलस्थान आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्यानंतर त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातून CA पदवी संपादन केली व पुण्यामध्येच इंटर्नशिप केली. याशिवाय सहकारातील तज्ज्ञ म्हणून सुद्धा त्यांनी ख्याती मिळवली. समरजीत सिंग घाडगे हे पुणे म्हाडाचे सभापती म्हणून सक्षमपणे कार्यरत होते. 2015 त्यांनी छत्रपती शाहू सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तसेच श्री छत्रपती शाहू दूध आणि ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या संचालकपदी सुद्धा त्यांची निवड झाली. दररोज 1,00,000 लिटर दूध हाताळणी क्षमता असणारा अत्याधुनिक डेअरी प्लांट हे या कंपनीचं वैशिष्ट्य आहे. उत्तम गुणवत्ता व स्वाद यामुळे ब्रँडने बाजारात दाखल झाल्यानंतर अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली. समरजीत सिंग घाडगे या कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. याबरोबर शाहू ग्रुप संचलित कागल बँक शैक्षणिक संस्थेसाठी त्यांचे नेतृत्व नेहमीच मार्गदर्शक आहे. कागलमध्ये मागच्या 10 वर्षात त्यांनी मोठे संघटन तयार केले, त्यामुळे लोकांशी थेट जोडले गेले आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या जनघराण्याचे वंशज शाहू उद्योग समूहाचे प्रयोगशील अध्यक्ष म्हणून घाडगे यांनी लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. त्यांना पक्षात घेऊन पवार यांनी मुश्रीफांचे टेन्शन वाढवले आहे. काहींना आपण आमदार मंत्री केले पण संकट काळात हे लोक पळून गेले, त्यांना जागा दाखवा असे सांगत घाडगे केवळ आमदार राहणार नाहीत, त्यांना आपण विधानसभेत पाठवा, मी त्यांना मोठी जबाबदारी देईन असं पवार यांनी ऐतिहासिक कैबी चौकातल्या विराट सभेत सांगितलं. तर समाजातील संघाडगे यांनी 100% परिवर्तन होणार असं सांगत मजबूतपणे लढण्याचा निर्धार केला. 2019 विधानसभा निवडणुकीत समरजीत सिंग घाडगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवताना तब्बल 88,000 मतं मिळवली, तर मुश्रीफ यांना 1,16,000 मतं मिळाली. तर शिवसेनेकडून लढलेल्या संजय घाडगे 55,000 मतावर समाधान मानावं लागले. तथापि घाडगे यांनी दिलेली टक्कर चर्चेचा विषय ठरली होती. 1999 मुश्रीफ सलग कागलमधून निवडून येतात. मात्र पाच टर्म निवडून आलेल्या मुश्रीफ यांच्याबद्दल सध्या मतदारांच्या मध्ये प्रचंड नाराजी आहे. विविध आरोपामुळे त्यांची प्रतिमा सुद्धा मलिन आहे. कागलमध्ये अँटी इन्कमसी फॅक्टर जाणवत असून परिवर्तनाचे वारे वाहताना दिसतंय. नवे नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या समरजीत सिंग घाडगे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. घाडगे यांचे वडील विक्रमसिंह घाडगे यांनी 1978 व 1980 दोन टर्म कागलचे प्रतिनिधित्व केले. सदाशिव मंडलिक यांनी हे कागल व कोल्हापूरच्या नेतृत्वाची कमान सांभाळली. मात्र त्यानंतरच्या काळात पवार यांनी मुश्रीफांच्याकडे नेतृत्व सोपवलं. आता पवार यांनी कागलची सूत्रे घाडगे यांच्या हातात दिली आहेत. यातून कोल्हापुरात नवे नेतृत्व घडवण्याची पवार यांची योजना दिसते. कोल्हापूर दौऱ्यात अनेक नेत्यांनी पवारांच्या भेटीगाठी घेतल्या. येथील एकच जागा जिंकण्यासाठी पवार बारकाईने नियोजन करताना पाहायला मिळतात. त्यामुळे कागल पॅटर्न इतरही राबविला जाण्याची शक्यता आहे. आता मुश्रीफांचा पाडाव पवार आणि समरजीत कसा करतात हे बघावं लागेल. तोपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.